हाय फ्रेंड्स, आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर 19 मधील टेक्स्ट फंक्शन नंबरचा पार्ट आहे जो 14वा तो पाहणार आहोत. यामध्ये आपण लेन फंक्शनचा यूज शिकणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. पहिल्यांदा लेन फंक्शनचा उपयोग काय होतो तो पाहूया आपण. सेलमधील असणाऱ्या कॅरेक्टरची संख्या काउंट करण्यासाठी लेन फंक्शनचा यूज होतो. जसं की एखाद्या सेलमध्ये टेक्स दिला असेल, नंबर असेल किंवा सिम्बॉल असेल, कोणतंही कॅरेक्टर असेल, त्या सगळ्याची जर संख्या काउंट करायची असेल तर आपण काय करतो, काउंट लेन फंक्शनचा यूज करतो. बघा, आता मी इथं आलो, आपण प्रॅक्टिकल करून बघूया लेन फंक्शन यूज कसं करायचं. इज इक्वल टू एल ई एन लेन, ब्रॅकेट स्टार्टिंग करायचा, त्यानंतर ज्या सेलचे आपल्याला कॅरेक्टर काउंट करायच्या ती सेल सिलेक्ट करायची आणि ब्रॅकेट कम्प्लीट करून एंटर बटन प्रेस करायचा. बघा, आता इथं तुम्ही बघू शकता, जर ह्याच्यामध्ये तुम्ही चेक केलं किती कॅरेक्टर आहे तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि हा मधला एक पेस आहे तो 12. इथं काय होतं, पेस सुद्धा काउंट केला जातो. बघा, तुम्ही पेस वाढवतो, एक वाढला का, म्हणजेच पेस पकडून सुद्धा. असं नाही की फक्त टेक्स किंवा नंबर किंवा सिम्बॉल काउंट होतात, तर मध्ये असणारा पेस सुद्धा काय होतो, काउंट केला जातो. हे ड्रॅग करून घ्यायचं. सेम इथं सोल्युशन दिलेलं आहे बघा तुम्हाला कसं टाइप करून घ्यायचं ते. इथे असाइनमेंट दिली आहे, हे असाइनमेंट सोडून बघूया. आपल्याला काय करायचे आहे, ह्याची जी कॅरेक्टर आहे ते आपल्याला काउंट करायचे आहेत. इज इक्वल टू एल ई एन लेन, ब्रॅकेट स्टार्टिंग, टेक्स सेल सिलेक्ट करायची, ब्रॅकेट कम्प्लीट, एंटर. इथून काय करायचं, ड्रॅग करून घ्यायचं. बघा आले का सगळे, जेवढे असतील तेवढे काय होणार, इथं तुम्हाला त्याचं नंबर डिस्प्ले होणार. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एल ई एन लेन फंक्शनचा यूज कसा करायचा हे प्रॅक्टिकली आपण शिकलेलो आहोत. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सेल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील, तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.